नमस्कार, विकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज होणार मतदान. विधान परिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच. भाजप केव्हाही सरकार पाडण्यासाठी कदापि प्रयत्न करीत नाही. महाविकास आघाडी सरकार कसं वागू नये यासाठी ठरेल दिशादर्शक. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली प्रतिक्रिया. आणि वाशिममध्ये शेतात काम करत असताना वायरिंग जळाल्याने जेसीबी झाले जळून खाक. जेसीबीचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी नाही. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. 10व्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996-2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पाहायला मिळणार की काय याची उत्सुकता दिसून येते. देशात कोरोनाचे 24 तासात 12,781 कोरोना रुग्ण आहेत, तर 8,537 कोरोना रुग्ण हे बरे झाले आहेत. 18 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात कोरोनाचे 76,700 रुग्ण आहेत, तर पॉझिटिव्ह 4.32% आहेत. मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रविवारी सलग 5व्या दिवशी 2,000 रुग्ण आढळून आले, तर आज 2,087 रुग्णांची नोंद झाली असून 1 जणाचा मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 652 बेडवर रुग्ण आहेत, त्यापैकी 91 रुग्ण ऑक्सिजनवर, 131 रुग्ण आयसीयूमध्ये, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत केला निषेध. महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्या वतीने वर्धात केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत योजनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने सैन्य भरतीमध्ये सुरू केलेली अग्निपथ योजना बंद करा. अग्निपथ योजना बंद करा. युवकावर अन्याय करणारी अग्निपथ योजना बंद करा. केंद्र सरकारने संरक्षण खात्यामध्ये जे काही सैन्याची भरती सुरू केलेली आहे की अग्निपथ या योजनेअंतर्गत त्यांनी जी भरती सुरू केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि आयटक वर्धा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत. केंद्र सरकारने जे काही या अग्निपथ योजनेअंतर्गत मुलावर होणारा जो अन्याय आहे हा अन्याय त्या अग्निपथ योजना त्यांनी परत घ्यावं या मागणी आम्ही आयटक आणि किसान सभेच्या वतीने करतो आहोत. खरं तर केंद्र सरकार संरक्षण खात्यामध्ये सैन्य भरतीमध्ये कोणीही श्रीमंताचे मुलं जात नाही, कष्टकऱ्यांचे मुलं त्या ठिकाणी जात आहेत आणि पूर्वीची जे सैन्य भरती आहे हे पूर्ववत ठेवावी अशा पद्धतीची जी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करतो आहोत. ही जी काही अग्निपथ योजना यांनी आणली आहे, अग्निवीर योजना जी आणलेली आहे, ह्या अत्यंत चेष्टा करणारी युवकांची ही आहे. ही फक्त 4 वर्षासाठी आहे आणि 4 वर्षामध्ये सैन्यामध्ये भरती झालेला हा नवयुवक हा विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची जर तो जर शहीद झाला तर त्याच्या कुटुंबाला मिळणारे जे लाभ आहेत पूर्वीपणे मिळणार नाहीत, एकरकमी लाभ त्यांना फक्त देण्यात येणार आहे आणि म्हणून याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहोत. केंद्र सरकारने या योजनेचा विचार करावा. अत्यंत गरीब मध्ये माणसांचं मुलं शेतकऱ्यांचे मुलं या सैन्य भरतीमध्ये लोक सहभागी होत आहेत, मुले जात आहेत नोकरी कसाट करता आणि म्हणून आम्ही मागणी करतो केंद्र सरकारला की परत ही योजना त्यांनी परत घ्यावी, पूर्वीप्रमाणे योजना द्यावी. आणि एवढंच नव्हे, या देशातले संपूर्ण जे काही
रिक्त पदं आहेत हे तात्काळ केंद्र आणि राज्य सरकारने भरावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा आयतक वर्धा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। आणि या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेली ही अग्निपथ योजना आहे ही याचा आम्ही निषेध करत आहोत। भाजप केव्हाही सरकार पाडण्यासाठी कदापिही प्रयत्न करीत नाही। महाविकास आघाडीच्या आमदारांची नार्को टेस्ट केली तर त्यांनाही सरकार नकोय हे स्पष्ट होईल। महाविकास आघाडी सरकार पुढचे 500 वर्ष येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी दिशादर्शक ठरेल की माणसाने कसं वागू नये असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे। अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, याआधी तुमच्याच पक्षातील अनेक तुमची काही भविष्यवाणी? माझी कोणतीही भविष्यवाणी नाही। आणि मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोणीही कोणतंही सरकार पाडण्यासाठी कदापिही कधीही प्रयत्न करत नाही। पण एक खरं आहे की यांच्या सर्व चुकीच्या कारणाने यांच्या आमदारांची जर आज नार्को टेस्ट केली तर सर्वजण म्हणेल की महाविकास आघाडी नको आहे। कारण ज्या पद्धतीने सरकार वागते आहे तर मला वाटतं की हे सरकार पुढचे 500 वर्ष येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी दिशादर्शक ठरेल की माणसांनी कसं वागू नये हे सांगण्यासाठी या 5 वर्षाचा अभ्यास मात्र होईल की कसं वागता कामा नये। मला वाटतं की आमचं सरकार हे जनतेच्या आशीर्वादाने 2024 मध्ये निवडून येईल, त्यामध्ये कुठेही शंका। वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी इच्छुक युवकांसाठी अग्निपथ योजना जाहीर केली। भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केलाय। या योजनेचा 17 ते 23 वयोगटातील युवकांना सैन्यामध्ये भरती करून त्यानंतरच्या सेवेची कोणतीही हमी न देता कार्यमुक्त केले जाणार आहे। भारतीय सैन्याच्या एकूण शिस्तीलाच आव्हान देणारी ही योजना आहे। भरती झालेल्या युवकांना अल्प कालावधीसाठी सेवेत घेऊन त्यांच्या भविष्यावर टांगती तलवार ठेवली जात आहे। या योजनेचा पुनर्विचार करून ही योजना मागे घ्यावी यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे यांच्या नेतृत्वात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करत विनंती केली आहे। शाश्वत रोजगार द्या, अग्निपथ मागे घ्या ही लाखो आर्मी भरती देणाऱ्या युवकांची मागणी उचलून धरत आप युवा आघाडीतर्फे नागपूर रेशीमबाग येथे आवाहन आंदोलन करण्यात आले।
या आंदोलनाद्वारे पंतप्रधानांना या योजनेच्या विरोधाचे गांभीर्य समजून युवकांच्या भविष्यासोबत घात करणारी ही योजना आहे हे लक्षात आणण्यासाठी आप युवा आघाडीचे विदर्भ संयोजक पियुष आकरे यांनी सांगितले आहे. पंतप्रधानांना केलेल्या आवाहनात अग्निपथ योजनेचा पुनर्विचार होऊन भरती प्रक्रियेसाठी उत्सुक असलेल्या युवकांशी संसदेतल्या संरक्षण समितीवर असलेल्या सदस्यांशी तसेच भारतीय सैन्यातील आजी माजी अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करूनच यावर निर्णय घेण्यात यावा तोपर्यंत ही योजना मागे घेण्यात यावी अशी मागणी आपतर्फे करण्यात आली. नमस्कार, मी प्रणय गुल्हाणे. मी 2 वर्षापासून आर्मीची प्रॅक्टिस करत आहे. आम्हाला ही मागणी आहे की आमची जुन्या प्रकारे आमची आर्मी भरती झाली पाहिजे. त्याचप्रकारे आम्हाला 4 वर्ष जॉब करून त्यानंतर बेरोजगार नाही व्हायचं आहे. म्हणजे आम्ही 4 वर्ष प्रॅक्टिस करू आर्मीसाठी आणि त्यानंतर पुन्हा 4 वर्ष ड्युटी केल्यानंतर आम्ही एका जॉब नवीन जॉबच्या शोधामध्ये आम्ही पुन्हा प्रयत्न ते आम्हाला मान्य नाही आहे. तर आम्हाला जुन्या प्रकारे आमची आर्मी भरती पाहिजे. ही जी सरकारने अग्निपथ योजना आणली आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे विद्यार्थ्यांचं? आमचा त्याबद्दल पूर्ण विरोध आहे. आम्हाला जुनी आर्मी भरती पाहिजे. तुमचं काय मत आहे या विषयाबद्दल? पूर्ण विरोध आहे. तुमचं काय मत आहे या अग्निपथ बद्दल? या अग्निपथ भरतीबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही 4 वर्षानंतर काय करू? आमचे बोलणं हे पडते. तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता? आम्ही रेशीमबाग ग्राउंड मध्ये. रेशीमबाग ग्राउंडला? हो. आम्ही आमचे बोलणं हे पडते की आम्ही 4 वर्षानंतर आम्ही काय करू? गाय चरून या बकरी चरून या दूध वाटून? आमचे बोलणं हे पडते. 6 महिन्याची ट्रेनिंग असते. 9 महिन्याची 3.5 वर्ष बाकी. 9 महिन्याची सुट्टी राहते आणि फक्त 2 वर्ष ड्युटी. हम सरकार से बस यही मांग करेंगे, टीओडी वापस लो, टीओडी वापस लो, वापस लो, वापस लो. रविवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील खेळला जात असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द केलाय. सामन्याच्या अगोदर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघात नाणेफेक पार पडली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने सामना सुरू होण्यास विलंब झाला होता. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे शेतात काम करणारे JCB ने अचानक पेट घेतला. ही घटना उंबरडानगर शेत शिवारात घडली. या घटनेत JCB चे मोठे नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार येथील शेख अलीमुद्दीन शेख अजीमुद्दीन हे स्वतःच्या मालकीच्या शेतातील कामे करण्यासाठी आपली JCB घेऊन गेले असताना JCB ची वायरिंग शॉर्ट झाल्याने संपूर्ण JCB मशीन जळून खाक झाली. JCB चालकाने प्रसंगावधान दाखवून JCB मधून पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. JCB चे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ आकाशासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून 19 जून रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात मान्सून पुढे सरकलाय. 19 जूनला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आलाय, पण अजून तो हवा तसा पडलेला नाहीये. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी मोठ्या पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. राज्याला पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी रखडल्या आहेत. मुंबईत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी होऊ लागलाय. सध्या धरणामध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, झारखंड व आंध्र प्रदेशात पावसाला सुरुवात झाली आहे. बिहारसह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, लडाखमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू झालाय. ईशान्य भारतामधील अनेक राज्यात पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढलाय. पुढील 2-3 दिवसात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि वायव्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये ईशान्य उत्तर प्रदेश मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.